तेज मराठी न्यूजला माझ्या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो, कारण तेज मराठी न्यूजच्या चॅनलचं जर आपण सगळ्यांनी पाहिलंच तर चांगलं काम चालू आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या बातम्या, योग्य बातम्या, खऱ्या बातम्या कुठेही अतितयीपणा नाही आणि अशा या तेज मराठी चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचाला हार्दिक अभिनंदन, तुमचं शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज दिनांक 2 गुरुवारपासून 10वीच्या परीक्षा होत आहेत. शाळेच्या 50 मीटरच्या परिसरातील सर्व झेरॉक्सची दुकाने बंद करण्यात आली असून परीक्षा केंद्र परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील 708 शाळांमधील 45,519 विद्यार्थी 160 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत आहेत. यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळाने विविध योजना आखल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कॉपीला आळा घालण्यासाठी विविध पथकांची निर्मिती शिक्षण विभागाने केली. ही पथके अचानक परीक्षा केंद्रावर भेट देऊन गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेत. तेज मराठी न्यूजसाठी विजय पाटील, सूर्यवंशी, नांदेड.